नमस्कार, मी हेमाली मोहिते. जी 24 तासवर सुखवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुखवार्तामध्ये सुरुवातीला पाहूया एक हिरवं स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईची कहाणी. तरुण पिढीच्या हातात फक्त मोबाईल असतो असं ज्यांना वाटतं त्यांनी आवर्जून पाहावा असा हा प्रयास, तो सुरू आहे औरंगाबादेत. पाहूया इथले तरुण गेली 4 वर्ष नेमकं कोणतं प्रेरणादायी काम करतायत ते. प्रयास सुरू आहे तो झाड जगवण्याचा. गेली 4 वर्ष ही तरुणाई हा अविरत प्रयत्न करते. औरंगाबादचा हा प्रयास नावाचा ग्रुप आहे. हा ग्रुप शहरात मिळेल त्या जागेवर झाड लावायचा उपक्रम राबवते. झाड फक्त लावली जात नाहीत तर त्याचं संगोपनही केलं जात. मराठवाड्यात पाण्याचा दुष्काळ, कडक उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणीही मिळणं मुश्किल होऊन जातं. इथल्या पावसाचं प्रमाण वाढावं म्हणून झाडं लावण्याचा उपक्रम हे तरुण करतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गोगाबाबा टेकडी परिसरात हे झाडं लावण्याचं काम सुरू आहे. प्रयास ग्रुपचे 50 वर सदस्य इथं नियमित येतात, झाडांना माया लावतात, दर रविवारी इथे येऊन झाडांची निगा राखतात. पावसाचं पाणी अडवण्यासाठी त्यांनी चरही बांधले आहेत. पाण्याची अंतर्गत पाईपलाईनही टाकण्यात आली आहे. नियमानं इथं झाडांची काळजी घेतली जाते. एकेकाळी उघडा बोकडा असलेला हा परिसर आता हळूहळू का होईना हिरवागार होतोय. ही जी टेकडी आहे त्याला आम्हाला हिरवागार करायचं आहे. त्यासाठी आम्ही सर्व प्रत्येक रविवारी इथे येतो, इथं श्रमदान करतो. जे झाडं आम्ही लावलेली आहे त्याला पाणी घालतो, आळे करतो. जे शेणखत आम्हाला इथं नॅचरली भेटतोय जनावरापासून ते आम्ही झाडात टाकतोय. ओव्हरऑल एक आम्ही ओनरशिप घेतोय. जे प्लांटेशन आम्ही केलेलं आहे त्याला जगवण्यासाठी आम्ही एक थोडासा प्रयास करतोय. झाड लावणं हा या तरुणाईच्या रोजच्या जगण्याचा भाग बनलाय. वाढदिवस असला तरी इथे झाड लावलं जात. मैत्री झाली की इथं झाड लावली जातात. ब्रेकअप झाल्याचं दुःखही झाड लावून कमी केलं जातं. पुन्हा पॅचअप झालं तर मग झाड लावायलाच हवं नाही का? मैत्रीतले वाद भांडणं सगळ्यांचा शेवट इथं झाड लावूनच होतो. ह्या झाडांची मग काळजी घेतली जाते. एवढंच काय, महापुरुषांच्या नावानेही झाडं लावली जातात. आम्ही असं एक ठरवलं की एक रिझन शोधायचा. जसं की एक कोणाला एक गर्लफ्रेंड भेटली तर या दोघा मिळून कपल प्लांटेशन करा. आणि पुढे जर तुमचा ब्रेकअप झालाय तर त्या ते सेलिब्रेट करण्यासाठी तुम्ही प्लांटेशन करू शकता. आणि नंतर पॅचअप झाला तर त्यासाठी पण आम्ही प्लांटेशन केलेलं आहे. मॅरेज प्लांटेशन पण आहे, अॅनिव्हर्सरी प्लांटेशन आहे. तुम्ही जर एक बाईक घेतली आहे न्यू किंवा जुनी तर त्यासाठी पण आम्ही प्लांटेशन करतो. झाड लावण्यासाठी कुठली अट नाही की वयोगटाचं कुठलंही बंधन नाही. तुमचं झाडांवर प्रेम हवं एवढीच काय ती अट. सगळ्याच वयोगटातील तरुणाई ह्या ठिकाणी झाड लावण्यासाठी येत आहेत. झाड लावून ते मोठं कसं होईल ह्याची काळजी घेतात. आता तर शहरात देखील अनेक ठिकाणी ह्या तरुणाईनं झाड लावली आहेत. आम्ही दर संडेला इथे येऊन प्लांटेशन वगैरे किंवा जे प्लांटेशन केले आम्ही त्या सगळ्याचं आम्ही मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी, त्याला वॉटरिंग, त्याची झाड व्यवस्थित झाडाची वाढ होतीये का नाही ते सगळं आम्ही सगळे ग्रुप मिळून
त्याची देखरेख करतो आणि प्रत्येक संडेला प्रत्येक जण काही थोडा तरी वेळ काढून इथे नक्की येतात. नॉर्मली आपण दुसऱ्यांना दोष देत बसतो की यांनी असं करावं त्यांनी तसं करावं, पण आपण आपल्या शहरासाठी काय कॉन्ट्रीब्युट करतो हे आपण थोडं विसरत चाललोय. ह्याच गोष्टी लक्षात घेऊन आम्ही एक ठरवलंय की प्रत्येक संडेला इथं गोगाबाबाला यायचं, झाडे लावायची आणि त्याची काळजी घ्यायची. तर त्याप्रमाणे मी प्रत्येक संडेला इथे येतो, झाडे लावतो, त्यांची काळजी घेतो, खतं टाकतो, पाणी टाकतो. संडेच्या दिवशी सगळे असं विचार करतात की रेस्ट करू, आराम करू घरी, बट आम्ही तसं न करता इथे येऊन नेचर सोबत टाइम स्पेंड करतो आणि ते आम्हाला खूप आवडतं की आम्ही काहीतरी करतो एन्व्हायरमेंटसाठी. ही आहेत हाताला हिरवी बोट फुटलेली तरुणाई, झाड लावण्याचा आणि झाड जगवण्याचा आनंद काय असतो याचा अनुभव घेणारी. या तरुणांचं कौतुक करतानाच आपल्याही परिसरात आपण शक्य होतील तितकी झाडं लावावीत असा विचार तुमच्या मनात येत असेल तर मग फक्त विचार करत बसू नका, एक तरी झाड लावा आणि पहा तुमचं जगणं कसं हिरवगार होऊन जातं ते. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. राज्यात कमी झालेलं वृक्षाचं आच्छादन वाढावं यासाठी इकडे वन विभाग कोट्यवधी रुपये खर्चून भरगच्च वनीकरणाची योजना राबवत आहे, पण दुसरीकडे कोल्हापुरातील निवासराव साळोखे या 68 वर्षीय तरुणानं लोकसहभाग आणि स्वखर्चातून आतापर्यंत 16,000 वृक्षांचं रोपण केलंय. येणारी पिढी ग्लोबल वॉर्मिंगमुळे अडचणीत येऊ नये म्हणून निवासराव साळोखे यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना मदतीचे अनेक हातही पुढे येत आहेत. सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आलदी. कोल्हापुरातले निवासराव साळोखे दररोज एका खास मोहिमेसाठी ते कोल्हापूरहून भुयेवाडीला पोहोचतात. त्यांची ही मोहीम आहे उघडे बोडके डोंगर हिरवेगार करण्याची. या मोहिमेतूनच त्यांनी आतापर्यंत भुयेवाडीच्या या डोंगरावर पारंपरिक जंगली वृक्षांच्या प्रजातींची तब्बल 16,000 झाडं लावली आहेत. आता या झाडांना पाण्याची गरज असल्यामुळे निवासराव साळोखे न चुकता या झाडांना पाणी घालण्यासाठी जातात. भुयेवाडीचे ग्रामस्थही त्यांना या कामात मदत करतात. आम्ही सगळ्यांना आव्हान केलं आणि लोकसहभागातून पट्टण कोडले इथं उद्योगपती चंद्रकांत जाधवांच्या मळ्यात 15-20 गुंठ्यामध्ये एक रोपवाटिका तयार केली जी पश्चिम घाटामध्ये किंवा ज्यांचं वयोमान शेकडो वर्षाचं असते अशा जंगली धाटणीच्या अनेक बियांच्या पासून रोपं तयार केली. हा प्रकल्प राबवत असताना अगदी सुरुवातीला इथली ग्रामपंचायत ग्रामस्थ 99% ग्रामस्थ म्हणा सगळे आमच्याबरोबर काम करायला काल होते आज आहेत आणि भविष्यात असणार आहेत. निवासराव साळोखे यांनी पावसाळ्यापूर्वी अनेक जंगली झाडांच्या प्रजातीच्या रोपांची निर्मिती केली. त्यानंतर वनविभागाशी संपर्क करून उजाड पडलेले डोंगर वृक्षारोपणासाठी द्यावे अशी विनंती केली. त्यानंतर वनविभागानं भुयेवाडीचा डोंगर वृक्षारोपणासाठी दिला. त्यानंतर निवासराव साळोखेंची वृक्षारोपणाची मोहीम सुरू झाली. वनविभागाच्या काही अधिकाऱ्यांनी निवासराव साळोखे यांच्या मोहिमेला हरताळ फासण्याचाही प्रयत्न केला, पण निवासराव साळोखे त्यालाही पुरून उरले. आम्ही काय पण ताम्रपट घेऊन शेकडो वर्ष जगणार नाही आम्हालाही माहिती आहे, पण कुणीतरी चांगल्या कामाची सुरुवात करायची असते ती सुरुवात करण्याचं काम करावं ह्या हेतूने मी आज उतरलेलो आहे. आणि ही सुरुवात आणि या सुरुवात केलेल्या प्रोग्रॅम म्हणजे हा प्रकल्प जो आहे हा ज्यावेळेला कार्यान्वित होईल वाढेल ह्याचा फायदा तुमच्या माझ्या आणि सर्वांच्या पुढच्या पिढ्यांच्यासाठी नक्की होणार आहे. एकीकडे वनविभागानं भरगच्च वनीकरण या मोहिमेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर 50 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम सुरू केली. त्याचवेळी निवासराव साळोखे एकटे 16,000 झाडं लावत होते. त्यांनी सुरू केलेल्या या मोहिमेला भुयेवाडी ग्रामस्थांचीही साथ मिळाली. स्थानिक पातळीवरती शाळेचे विद्यार्थी शनिवारी सकाळी येऊन पाणी घालतात, त्याचबरोबर तात्यासुद्धा तात्यांचीसुद्धा दररोज इकडे फेरी असती आणि त्या पाणी घालून झाल्यानंतर परत आणि गावातील सामाजिक कार्यकर्ते परत तरुण मंडळ आणि ग्रामपंचायतीच्या मदतीनं आता उन्हाळ्यासाठी पाणी घालण्याचं चालू आहे. पारंपरिक जंगली वृक्ष लागवडीतून जंगल पुनर्निर्माणाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून निवासराव साळोखे या वयात काम करतायत. पहिल्या टप्प्यात त्यांनी 16,000 झाडं लावली आहेत.
आता येत्या पावसाळ्यात 35,000 वृक्षांची लागवड करण्याचा त्यांचा निश्चय आहे. त्यासाठी त्यांनी तब्बल 1,25,000 जंगली झाडांच्या रोपांची निर्मिती सुरू केली आहे. सरकारच्या मदतीशिवाय कुणी आपल्या बरोबर आहे की नाही याचा विचार न करता एक माणूस रोज उठतो आणि झाडांसाठी झटतो. हे योगदान खरंच दखल घेण्याजोगं, कौतुक करण्यासारखं. निवास रावांसारख्याच अशा कार्यकर्त्यांमुळे महाराष्ट्र हिरवागार राहणार आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. आणि आता एक सुखवार्ता ठाण्यातून. ठाणे सध्या नवनवीन प्रयोगांचं केंद्र होत आहे. असाच एक पथदर्शी प्रकल्प नव्यानं सुरू झालाय. पर्यावरणाच्या दृष्टीनं ठाण्यानं आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. त्याचं पांढरं शुभ्र रूप तसं सगळ्यांनाच प्रेमात पाडणार. हळूहळू तो सगळ्यांच्याच आवडीचा झाला. मग तो गल्ली बोळांमधल्या दुकानांमध्येही दिसू लागला. थेट गणपतीनं त्याला मखर म्हणून निवडलं आणि मग त्याचा भाव जास्तच वाढला. पण 1.5-7 दिवसांचे गणपती गावाला निघून गेले की मग याचं करायचं काय, हा मोठा प्रश्न उभा राहिला. गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन होतं, मात्र या थर्माकोलचं काय करायचं, त्याचं विघटनच होईना. मग तो कधी गटारांमध्ये अडकला, कधी डम्पिंगच्या भल्या मोठ्या ढिगाऱ्याखाली चमचमत स्वच्छ पांढरं शुभ्र अस्तित्व टिकवताना दिसला. पण ह्याला संपवायचं कसं, ह्याचं उत्तर काही मिळेना. मग यावर एक सुखकारक उपाय शोधला ठाणेकरांनी आणि मग उभा राहिला भारतातला पहिला थर्माकोल प्रक्रिया केंद्राचा अभिनव प्रयोग. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाने पनवेलमधल्या इन्सुपॅक कंपनीच्या मदतीनं हा प्रकल्प सुरू केला. फ्रीज, वॉशिंग मशीन अशा अनेक उपकरणांच्या व्यसनातून तर कधी सणांच्या सुशोभीकरणासाठी घरादारांमध्ये आलेल्या थर्माकोलचं शास्त्रशुद्ध व्यवस्थापन ह्यातून उभं राहिलं. आतापर्यंत 3 टन थर्माकोलचं आपण इथे प्रोसेसिंग केलं आहे आणि तेवढा थर्माकोल आपण डम्पिंग ग्राउंडवर जाण्यापासून पर्यावरणाचं आपण संवर्धन केलेलं आहे. PPPचे जे कॉम्पोनंट आहेत ते महापालिकेने शेअर केलेले आहेत आणि जे इन्सुपॅक जी कंपनी आहे जी निविदाकार सिलेक्ट झालेली आहे त्यांचा कॅपॅक्स ओपॅक्स वापरून ते हे मोठ्या प्रमाणात प्लांट हा चालू करत आहे. दर बुधवारी ठाणे महापालिका घराघरांमधून थर्माकोल गोळा करते. महापालिकेच्या वागळे इस्टेट मधल्या थर्माकोल प्रक्रिया केंद्रात हा सगळा थर्माकोल आणला जातो. तिथे त्यावर प्रक्रिया करून त्यापासून शोभिवंत वस्तू तयार केल्या जातात. गणपती उत्सवाचा मुहूर्त साधत 1 सप्टेंबर 2017 हा प्रकल्प सुरू झाला. ठाण्यातल्या वागळे इस्टेट भागातल्या CP तलावाजवळ हा प्रकल्प आहे. ठाणे महापालिकेनं पनवेलच्या इन्सुपॅक कंपनीला 0 बजेट तत्वावर हा प्रकल्प चालवायला दिलाय. म्हणजेच या प्रकल्पाचा सगळा खर्चही कंपनी करणार आहे. या प्रक्रिया केंद्रात थर्माकोलवर प्रक्रिया करून शेड तयार करतात, नंतर त्याला मेल्ट करतात, त्यामुळे थर्माकोलचं आकारमान कमी होतं. त्यानंतर त्याचा दाणा तयार करतात, त्यापासून CD कव्हर, फोटो फ्रेम्स अशा विविध शोभिवंत वस्तू तयार केल्या जातात. या वस्तू विकून जे उत्पन्न येतं त्यातला 5% वाटा महापालिकेला मिळतो. गेल्या 4 महिन्यात 3 टन थर्माकोल ठाण्यातून जमा झालाय. सध्या निर्माल्यापासून खत निर्मिती करणे, वूड वेस्ट पासून फ्युएल ब्रिकेट तयार करणे, नंतर हॉटेल वेस्ट, हॉटेलची जी किचन वेस्ट असते त्यापासून बायोगॅस निर्मिती करणे, नंतर बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट आणि ई वेस्टचं जे काय आपल्याकडं तयार होते त्याचं संकलन करून त्याची प्रक्रिया करण्यासाठी पाठवणे, हे आता सध्या कार्यान्वित झालेले प्रकल्प आहेत. ठाणेकरांनी या प्रकल्पाचं स्वागत केलंय.
पालिकेला व्हॉट्सअप थ्रू त्यांना कळवलं जातं आणि मग त्याच्यानंतर त्यांचे कर्मचारी येतात ते कलेक्ट करतात. वेळच्या वेळी ते वेळेनुसार ते कलेक्ट केलं जातं आणि पण त्यामुळे आमच्या सोसायटीला देखील एक चांगलं वातावरण मिळालं आणि जेणेकरून म्हणजे या उपक्रमाचा फायदा सगळ्याच ठाणेकरांना होईल आणि खूपच चांगला सुट्टी उपक्रम आहे. टी एम सी आपल्या घरी येते आणि स्वतःहून त्यांच्या म्हणजे आपल्या घरातून तो कचरा घेऊन जाते म्हणजे याच्या अर्थाने तो त्या कचऱ्यांची दुर्गंधी बाहेर हे येत नाही आणि तो कचरा रस्त्यावर पडत नाही म्हणून हा टी एम सीचा चांगला उपक्रम आहे. आणि आम्हाला पण बरं वाटते की म्हणजे बाहेर आपल्याला रस्त्यावर किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरातमध्ये स्वच्छता दिसते. उन्होंने एक व्हॉट्सअप नंबर दिया था जिसपे हमने कॉल किया और वो लोग हमें व्हाट्सअप करके आ जाती है और गाड़ी सब लेके जाती है यहाँ से. तो हम लोग बहुत हैप्पी है कि हमारे पास अभी ई बेस और थर्माकोल जमा होता नहीं है. थर्माकोलवर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारणारी ठाणे महापालिका ही पहिली पालिका आहे. या प्रकल्पामुळे थर्माकोल पासून होणारं प्रदूषण थांबलंय, त्यापासून वापराच्या आणि शोभेच्या वस्तूही तयार झाल्यात आणि महापालिकेला आर्थिक फायदाही झाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्यावरण धोक्यात आणणारा थर्माकोल नावाचा राक्षस ठाण्यात बाटली बंद झाला. कपिल राऊतचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे. कल्याणमध्ये सध्या काही नवे पाहुणे आलेत. पुढचे 4 महिने त्यांचा कल्याणमध्येच मुक्काम राहणार आहे. या पाहुण्यांमुळे कल्याणमध्ये नवं चैतन्य आलंय. सध्या कल्याणचा खाडी किनारा या परदेशी पाहुण्यांनी गजबजून गेलाय. हे पाहुणे आलेत हजारो किलोमीटर लांबून थेट युरोप आणि उत्तर आशियामधून. ब्राऊन हेडेड गर्ल्स नावाचे पक्षी प्रामुख्यानं युरोपात आढळतात. ते राहत असलेल्या भागात कडाक्याची थंडी पडली की ते आपला मुक्काम इथं हलवतात. कल्याणच्या खाडीत त्यांना राहण्यासाठी पोषक असं वातावरण असतं. थंडी संपेपर्यंत ते इथेच राहतात. प्रजनन काळ संपला की हे सगळे पक्षी परतीच्या प्रवासाला लागतात. ब्राऊन विंग्ड गर्ल और गर्ल्स जो कड़ाके की ठंडी की वजह से नॉर्थ एशिया से घूम के यहाँ पे आ रहे हैं ठंडियों में, और उनके लिए ये जो माहौल है यहाँ का नवंबर दिसंबर जनवरी जो फरवरी इनके लिए जो टेम्परेचर चाहिए वो एकदम परफेक्ट है. और जो इनको खाना चाहिए सी फूड वो बेहिसाब है यहाँ पे, और ये माइग्रेंट होके आते हैं हमारे यहाँ पे अच्छा लगता है. विशेष म्हणजे पक्षी युरोपातल्या थंडीतून कल्याणमध्ये येतात तेव्हा ते पांढऱ्या रंगाचे असतात. येत्या नोव्हेंबर ते फेब्रुवारी असा 4 महिने त्यांचा मुक्काम असतो. या 4 महिन्याच्या काळात ते तपकिरी रंगाचे होऊन जातात. हे पक्षी बघायला कल्याणकर आवर्जून येतात. आपलं कल्याणचं सध्याचं वातावरण खाडी किनारी जे वातावरण आहे ते त्यांच्यासाठी पक्ष्यांसाठी चांगलं आहे म्हणून त्यांनी ही खाडी निवडलेली आहे. पण मला खरंच खूप वाईट वाटतं की ही जी कल्याणची खाडी आहे तिथे आता कल्याण व आजूबाजूच्या शहरांमधून जे सांडपाणी सोडलं जातं त्यामुळे ही नदी पोल्युशित होत आहे आणि भविष्यामध्ये हे पक्षी परत इथे कल्याणवासांना नगर भेटा बघायला भेटतील की नाही त्याची खरंच चिंता वाटते. दरवेळेला आम्ही इथे बोर्ड लावतो पब्लिकला आवरण्यासाठी की बाबा यांना शेव गाठी बुंदी वगैरे जे त्यांचं खाणं नाही आहे ते यांना टाकलं जातंय आणि ते टाकल्या खाल्ल्यामुळे त्यांना बरेच म्हणजे पोटाचे आजार वगैरे होऊन ते मृत्यू होण्याचे चान्सेस आहेत. तर आम्ही लोकांना तेच आवाहन करतो की तुम्ही बाबा असं काही खाद्य टाकू नका. त्यांचं जे फूड आहे जे इथे आलेले पाहुणे त्यांना सांभाळा. सध्या हे पक्षी कल्याणकरांचं आकर्षण ठरत आहेत. कल्याणच्या खाडी किनाऱ्यावरही या निमित्तानं एक नवं चैतन्य आलंय. विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण. अवतीभवती घडणार उत्तम आणि प्रेरणा देणारं बरंच काही तुमच्या समोर आणण्याचा आमचा हा प्रयत्न. आमचं हे बातमीपत्र कसं वाटलं ते नक्की कळवा. सुखवार्ता या आमच्या नव्या बातमीपत्राबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सूचना आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आसपास घडणाऱ्या चांगल्या घटना चांगली कामं याबद्दलची माहितीही आमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा. त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा सुखवार्ता@gmail.com वर. आणि आता सुखवार्ताचा निरोप घेऊया संतवाणीनं. जना कारणे कष्टती क्षीण घेती झिजोनी निजांगे
हिता वाढवीति अनाथा जीवासी सदा रक्षिताति अशा प्रेमळासी जगी देव प्राप्ती.